नमस्कार स्वातीज किचन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत तर आज आपण गूळ व गव्हाच्या पिठापासून कापण्या पाहणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने कोणाला मऊ आवडत असतील किंवा खुसखुशीत कुरकुरीत आवडत असेल तर काय करायचं इथे मी या व्हिडिओमध्ये टिप्स सांगितलेल्या आहेत आणि इथे जे प्रमाण दाखवले त्यामध्ये अंदाजे एक ते सव्वा किलो एवढ्या कापण्या तयार होतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी एका बाउलमध्ये मी साडेतीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर मी इथे एक ते सव्वा किलो कापण्यांचं प्रमाण दाखवते आहे तर इथे साडेतीन कप गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला अर्धा कप बेसन मिक्स करायचं आहे आता इथे गूळ आपल्याला वापरायचं आहे एवढ्या पिठाला आपण इथे सव्वा कप एवढा चिरलेला गूळ मी घेतलेला आहे तर इथे तुम्ही कपाच्याऐवजी कोणतीही वाटी वापरू शकता सगळ्या प्रमाण मोजण्यासाठी आणि इथे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाऊण कप तर इथे आपल्याला गूळ फक्त विरघळवून घ्यायचं आहे त्यासाठी मी पटकन इथे गरम करून घेणार आहे विरघळला की आपण गॅसची फ्लेम बंद करायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते आपण थंड करायला ठेवायचं आहे पटकन थंड होण्यासाठी मी एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये हे पाणी गाळून घेते जेणेकरून गाळणीमध्ये कचरा असेल तर तो निघून जात पाणी आपलं आता हे पटकन थंड होईल तोपर्यंत इथे आपण मारण्यासाठी मोहन म्हणजे तेल गरम करून घेतो आहे तर एवढ्या प्रमाणामध्ये हे पोह्याचे चार ते पाच चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे एका एक बाजूला आणि हे जे आपले पिठाचे मिश्रण आहे त्यामध्ये इथे एक चमचा सुंठ पावडर टाकलेली आहे आणि दीड चमचा बारीक कुटलेली बडीशेप घेतलेली आहे आणि अगदी दोन ते तीन चिमूट मीठ टाकायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे इथे हवे असल्यास वेलची पूडसुद्धा टाकू शकता आता यावरती आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे आता हे तेल छान पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे चमच्याचा वापर करावा कारण चटका बसण्याची शक्यता असते इकडे आपलं पाणीसुद्धा थंड झालं आहे गुळाचं पाणी तर हे हळूहळू मिक्स करून आपण हे छान घट्टसं मळून घ्यायचं आहे तर इथे मी गुळाचं जे प्रा पाणी आहे ते थोडंसं कमीच वापरलं आहे कारण की आपण जर गरज पडली तर दुसरं साधं पाणीसुद्धा याला वापरू शकतो मळण्यासाठी तर थोडं थोडं पाणी टाकत मी इथे मळून घेते आहे पण इथे आपल्याला गुळाचं पाणी सगळंच लागणार आहे अंदाजे तर पाणी आपण यामध्ये मिक्स केलेलं आहे आता साधं पाणी मला गरज वाटते म्हणून थोडंसं आपण यामध्ये मिक्स करू शकतो तर मी इथे साधं पाण्याने हे मळून घेते उरलेलं आता हे पहा आपली पुरीप्रमाणे जसं आपण पीठ मळतो थोडंसं चपातीपेक्षा घट्ट तसं मळून घेतलेलं आहे चमचाभर याला तेलाचा हात लावून आपण पुन्हा एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे पीठ हे आता हे तयार झालेलं आहे आता याला वीस मिनिट रेस्ट करायला ठेवायचे आहे वीस मिनिटानंतर अशा पद्धतीने चार ते पाच गोळे आपण एकसारखे के केलेले आहेत इथे कापण्यांच्या वरती लावायला खसखस घेतलेली खस -खस, खस -खस आहे तर खसखस साधीच खसखस आहे भाजलेली नाही आहे तर आता हा गोळा आपण लाटून घ्यायचा आहे लाटायचा आहे बरेच जण यामध्ये मळतानासुद्धा खसखस टाकतात पण इथे मी वरून लावणार आहे त्याने दिसायला छान दिसतं थोडंसं लाटून झालं की यावरती आपण ही खसखस थोडीशी पसरवून घ्यायची आहे आणि पुन्हा याला वरून लाटलं की ती चिटकून बसते त्याला आता आपण याला पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित खसखस पसरवून घ्यायची आहे आणि पुन्हा लाटून घ्यायचं आहे आता लाटताना अगदी चपातीपेक्षा थोडंसं जाडसर लाटायचं आहे आणि जशा आकाराच्या कापण्या हव्यात तशा तुम्ही याच्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही याला अशा पद्धतीने कापणीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पहा याची जाडी तुम्हाला जशा कापण्या हव्या आहेत तशी जाडी याची ठेवायची आहे इथे पहा हे जर जाड तुम्ही ठेवलं तर तुम्हाला हे सॉफ्ट होतील अगदी कुरकुरीत होणार नाहीत आणि जर तुम्हाला कुरकुरीत कापण्या हव्या असतील तर अशा पद्धतीने पातळ या लाटून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला जसं आहे त्याप्रमाणे तुम्ही जाड किंवा पातळ लाटून ह्या कापण्या कापून घ्यायच्या आहेत मी इथे करंजीच्या फिरकीने कापून घेतलेल्या आहेत त्यामुळे याला कडेला डिझाईन सुद्धा खूप छान आली आहे तर एका बाजूला मध्यम तेल मी इथे गरम केलेलं आहे तर नेहमी कापण्या तळताना मध्यम तेलावरतीच आपण ह्या तळून घ्यायच्या कारण यामध्ये आपण गुळाचा वापर केला आहे आणि त्यामुळे गुळ पटकन जळतो आणि कापणी आपल्या करपू शकतात किंवा खूप जास्त काळ्या पडू शकतात तर इथे मध्यम किंवा स्लो फ्लेमवरती किंवा मंदाचेवरतीच आपण याला छानपैकी पलटी करत करत तळून घ्यायचं आहे एक घाणा तळण्यासाठी अंदाजे चार चार ते पाच मिनिट लागतात याला फक्त पेशन्सने आपण याला पलटी करत करत व्यवस्थित तपकिरी रंगावरती आपल्याला याला तळून घ्यायचे आहेत तर आपला र रंग देखील खूप सुरेख आलेला आहे आता या आपल्या झाऱ्याच्या मदतीने कापण्या निथळून व्यवस्थित ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि इतर कापण्यासुद्धा आपण तळून घ्यायच्या आहेत तर या कापण्या तळून झाल्यानंतर हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवल्या तर छान कुरकुरीत खुसखुशीत होतात आणि जर मऊ करायच्या असतील तर जाड लाटावं आणि खुसखुशीत आवडत असेल तर पातळ लाटावं जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद